हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन आपण स्टडी करतोय आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये कॅन्सर हा जो डिसीज आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. कॅन्सरमध्ये आपण कॅन्सरची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं की त्यातले हे मेन पॉईंट लक्षात ठेवायचे ज्यात डेफिनेशन आहे. त्यानंतर ट्युमर दोन टाईपचे मी तुम्हाला सांगितले, बिनाईन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमर. बिनाईन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमर यांच्यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे हे एक्झॅक्टली कळलेलं असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं 5 टाइप्स ऑफ कैंसर, त्याच्यामध्ये लिम्फोमा, सार्कोमा, ल्युकेमिया, ॲडेनोमा. तर हे जे कैंसर आहेत हे कैंसर आणि त्याच्या अंडर येणारे किंवा कैंसरचे हे मेन टाइप आणि त्याच्या अंडर येणारे कैंसरचे एग्जांपल हे आपण बघितलं. नेक्स्ट कॉजेस ऑफ कैंसर, तर कैंसरचे एक्झॅक्ट कॉजेस माहिती नसले तरी काही सबस्टन्सेस आपल्याला माहिती आहेत जे कैंसर कॉज करू शकतात आणि अशा सबस्टन्सेसना आपण कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस असं म्हणतो. त्यानंतर कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस त्याच्या अंडर आपण मेन 5 सबस्टन्सेस स्टडी केले. त्याच्यामध्ये फर्स्ट जो होता तो आहे केमिकल्स. त्यानंतर सेकंड जो आपण सबस्टन्स स्टडी केला केमिकल्स नंतर त्याच्यामध्ये व्हायरसेस आपण स्टडी केलेले आहेत, काही ॲडिक्शन्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर ऑन्कोजिन नॉर्मल सेलमध्ये असणारे तेही आपण बघितले आणि काही रॅडिएशन्स स्टडी केले. सो बघा, सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की काही केमिकल, मग कॅफिन, निकोटीन ते आपण स्टडी केलेलं आहे. रेडिएशनमध्ये आपण एक्सरे, गॅमा रे, यूव्ही रेज हे पाहिले. त्यानंतर व्हायरसेस जे आपल्याला डिसीज कॅन्सर कॉज करू शकतात आणि त्यांच्याकडे कॅन्सर कॉज करणारा जीन असतो ज्याला व्हायरल ऑन्कोजीन म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि इप्स्टन बार व्हायरस हे दोन व्हायरसेस येतात, व्हायरस, रेडिएशन आणि केमिकल. याच्यानंतर नेक्स्ट आपण जे स्टडी केलं ते होतं ऑन्कोजीन्स, म्हणजे नॉर्मल सेलमध्येच काही असे जीन्स असतात ज्यांना सेल्युलर ऑन्कोजीन म्हटलं जातं आणि जर ते ॲक्टिवेट झाले तर ते डिसीज कॉज करू शकतात किंवा कॅन्सर कॉज करू शकतात. अशा यांना प्रोटो ऑन्कोजीन किंवा ऑन्कोजेन्स म्हटलं जातं. त्यानंतर फायनली रेडिएशन, केमिकल, ऑन्कोजीन, व्हायरस याच्या शेवटी आपण ॲडिक्शन स्टडी केलं. ॲडिक्शनमध्ये स्मोकिंग, टोबॅको च्युविंग आणि अल्कोहोल आणि यामुळे कोणते कॅन्सर्स होऊ शकतात हे आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की ट्रीटमेंट, मग कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे याच्यामध्ये कॉम्बिनेशन थेरपी यूज केली जाते. मग वेगवेगळ्या थेरपींचं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे केमोथेरपी, ज्याच्यामध्ये अँटी कॅन्सर ड्रग जे आहेत ते दिले जातात. केमोथेरपीनंतर सेकंड आपण स्टडी केलं ते म्हणजे रेडिओथेरपी, त्याच्यामध्ये रेडिएशन बंबार्ड केले जातात कॅन्सरस टिश्यूवरती आणि त्यांना किल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर इम्युनोथेरपी आपण बघितलं, सपोर्टिव्ह थेरपी आपण स्टडी केलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या थेरपीज आपण स्टडी केलेल्या आहेत ज्या आपण कॅन्सर पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करू शकतो. तर या सगळ्या पॉईंटनंतर आपला कॅन्सर हा जो डिसीज आहे तो संपलेला आहे. हे पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. NCERT जे आहे ते आपण या टॉपिक संपल्यानंतर हे जे पॉईंट आहेत हे NCERTमधून पुन्हा एकदा पाहणार आहोत. नेक्स्ट आपण पाहतो आहे एड्स, हा सुद्धा मेन किलर डिसीज आहे ज्याच्यामध्ये पेशंटची डेथ कॉज केली जाते. मग आता एड्सबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. फर्स्ट एड्स, इट्स लॉंग फॉर्म इज ॲक्वायर्ड. इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. सो एड्स जो आहे याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, याला एड्स असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम याचं मिनिंग काय आहे, तर ॲक्वायर करणं म्हणजे नंतर गेन करणं. इम्युनोडेफिशियन्सी, इम्युन सिस्टीम डेफिशियंट होणं किंवा इम्युन सिस्टीम जी आहे ती कमी होणं, इम्युनिटीची पॉवर जी आहे, रेजिस्टन्सची पॉवर ही कमी होणं आणि याच्यामध्ये वेगवेगळे सिंड्रोम किंवा सिम्प्टम जे आहेत ते पाहायला मिळतात. सो हा एड्सचा जो लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याचं मिनिंग की नंतर इम्युनोडिफिशियन्सीमुळे वेगवेगळे सिम्प्टम जे आहेत ते ॲक्वायर होतात, त्याला आपण एड्स असं म्हणतो. आता एड्स हा जो डिसीज आहे याचा पॉझिटिव्ह एजंट आहे रेट्रोव्हायरस. सो पॉझिटिव्ह एजंट आहे HIV, याचा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनो
डेफिशियन्सी व्हायरस, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस असं याला म्हटलं जातं, एच आय व्ही. सो एच आय व्ही हा याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. तर ह्या एच आय व्हीला रेट्रोव्हायरस असं सुद्धा म्हटलं जातं. सो असे वेगवेगळे व्हायरसेस ज्यांना रेट्रोव्हायरस म्हटलं जातं तुम्हाला पाहायला मिळतील. मग रेट्रोव्हायरस याचं मीनिंग काय आहे, तर एच आय व्ही हा जो व्हायरस आहे याचा जीनोम जो आहे तो आर एन ए असतो, किंवा याचं जे जेनेटिक मटेरियल आहे हे जेनेटिक मटेरियल म्हणजे त्याचा आर एन ए असतो. मग आता जर आर एन ए जेनेटिक मटेरियल असेल तर मग तो रेप्लिकेट कसा होतो, किंवा याला रेट्रोव्हायरस का म्हणायचं? तर बघा, जर हा व्हायरस असेल आणि हे व्हायरसचं जेनेटिक मटेरियल म्हणजे सिंगल स्टँडर्ड आर एन ए असेल, तर हा व्हायरस जेव्हा आपल्या नॉर्मल सेलला इन्फेक्ट करतो, इन्फेक्ट केल्यानंतर किंवा आपल्या सेलच्या आतमध्ये हा व्हायरस आल्यानंतर त्याचा हा जो सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे हा सायटोप्लाझममध्ये येतो. हा जो सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे याचं कन्व्हर्जन डी एन एमध्ये केलं जातं. ओके, सो आर एन एचं कन्व्हर्जन डी एन एमध्ये केलं जातं. डी एन एमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर आपली ही सेल आहे आणि आपल्या सेलचा जो डी एन ए आहे जो नॉर्मल डी एन ए, तर त्या डी एन एमध्ये हा व्हायरसचा डी एन ए इन्सर्ट केला जातो. तर हा व्हायरसचा डी एन ए आपल्या डी एन एमध्ये इन्सर्ट झाला आणि आपली रेप्लिकेटिंग मशीनरी जी असेल तिच्या मदतीनं ह्या व्हायरसच्या डी एन एच्या किंवा त्या आर एन एच्या बऱ्याच कॉपीज केल्या जातात. सो आपला क्वेश्चन होता की रेट्रोव्हायरस म्हणजे काय. रेट्रो म्हणजे रिव्हर्स, रिव्हर्स बॅकलाईन. तर ॲक्च्युली या व्हायरसचा जिनोम जो आहे तो सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे. सिंगल स्टँडर्ड आर एन ए असं लिहिलं जातं, एस एस आर एन ए, सिंगल स्टँडर्ड आर एन ए हा त्याचा जिनोम आहे. परंतु जेव्हा हा व्हायरस आपल्या सेलच्या आत एंटर करतो त्यावेळी तो सायटोप्लाझममध्ये, आपल्या सायटोप्लाझममध्ये त्याच्या आर एन एचं कन्व्हर्जन डी एन एमध्ये करतो आणि नंतर हा डी एन ए आपल्या जिनोममध्ये इन्सर्ट केला जातो. सो तो आर एन एचं कन्व्हर्जन डी एन एमध्ये करतो आहे म्हणून याला रेट्रोव्हायरस असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा रेट्रोव्हायरस आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो व्हायरस आहे हा काय करणार आहे, इट वीकन्स इम्युन सिस्टीम. आपली इम्युन सिस्टीम जी आहे हा वीक करतो. इम्युन सिस्टीम वीक करतो म्हणजे काय, तर आता इम्युन सिस्टीममध्ये कुठले कुठले सेल्स येतात, कुठले ऑर्गन येतात तुम्हाला आता माहिती आहे थोडक्यात. सो इम्युन सिस्टीमच्या ज्या मेन दोन सेल आहेत, टी लिम्फोसाईट, बी लिम्फोसाईट, तर यापैकी टी लिम्फोसाईट ज्या आहेत या टी लिम्फोसाईट हा व्हायरस किल करतो आणि टी लिम्फोसाईटचा नंबर कमी करायला लागतो. आता तुम्हाला माहिती आहे की टी लिम्फोसाईटचा इम्युन रिस्पॉन्समध्ये किती महत्त्वाचा रोल आहे. तर ह्या टी लिम्फोसाईट या व्हायरसने किल केल्यामुळे तितका स्ट्रॉंग रिस्पॉन्स दिला जात नाही, किंवा इम्युन रिस्पॉन्स जो आहे तो वीक होत जातो. इम्युन सिस्टीम जी आहे ती वीक होते. आता इम्युन सिस्टीम जर वीक झाली तर बरेच अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन जे आहेत ते त्या ठिकाणी होतात. सो लाईफ थ्रिएटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आर कॉज्ड. सो लाईफ थ्रिएटनिंग म्हणजे अगदी आपला जीव जाऊ शकतो असे, आणि अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधिसाधू. म्हणजे कसं बघा, नॉर्मली एखादा पॅथोजन आपल्या स्किनवरती आहे पण तो जोवर स्किनच्या वरती आहे तोवर आपल्याला तो काहीच करू शकत नाही आहे. जेव्हा त्याला आपल्या बॉडीच्या आत एंट्री मिळेल, समजा स्किनला कट झालं तर त्याला संधी मिळाली बॉडीच्या आतमध्ये एंटर करण्याची, जर अशी संधी मिळाली तर मात्र तो आपल्याला डिसीज कॉज करू शकतो. सो अशांना म्हटलं जातं अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. संधी मिळाली की ते डिसीज कॉज करणार. तर बघा, या ठिकाणी ह्या एच आय व्हीमुळे आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती वीक होते, आणि इम्युन सिस्टीम वीक झाली की ज्या पॅथोजनला अपॉर्च्युनिटी मिळेल ते पॅथोजन आपल्याला लाईफ थ्रिएटनिंग डिसीज कॉज करू शकतात. म्हणजे ॲक्च्युली एच आय व्ही फक्त काय करतो आहे, इम्युन सिस्टीम वीक करतो आहे. तो टी लिम्फोसाईट नावाची जी सेल आहे टी सेलच्या आतमध्ये जाऊन रेप्लिकेट होतो, ग्रो होतो किंवा स्वतःचा नंबर वाढवतो. पण या प्रोसेसमध्ये तो ज्या टी सेलच्या आत एंटर करतो आहे त्या सेलला ब्रेक करून, बस्ट करूनच तो व्हायरस बाहेर पडतो. इन शॉर्ट, व्हायरस जर एखाद्या टी सेलच्या आतमध्ये गेला तर तो बाहेर पडताना त्या सेलला किल करणार आहे. सो असं हळूहळू याने जर बऱ्याच टी लिम्फोसाईट किल केल्या
तर इम्यून सिस्टीम काय होईल, वीक होईल. सो एच आय व्हीच्या व्हायरसनी फक्त आपली इम्यून सिस्टीम वीक केली आणि यामुळे प्रॉब्लेम काय झाला, जशी इम्यून सिस्टीम वीक झाली तसे पुढचे जे पॅथोजन आहेत ज्यांना ज्यांना संधी मिळेल ते आपल्याला डिसीज कॉज करतील आणि ह्या नंतरच्या इन्फेक्शनमुळे जास्त डेथ होण्याचे चान्सेस वाढतात. सो हे झालं की एच आय व्ही व्हायरस एक्झॅक्टली काय करतो, तर एच आय व्ही व्हायरसनी इम्युन सिस्टीम वीक केल्यामुळे वेगवेगळे लाईफ थ्रिएटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन होतात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात आणि अनयुजुअल मॅलिग्नन्सीज. अनयुजुअल मॅलिग्नन्सी, मॅलिग्नन्सी म्हणजे ट्यूमरची कंडिशन किंवा ट्यूमर फॉर्म होणं, तर हे सुद्धा या एड्समध्ये पाहायला मिळतं. तर हा जो एड्स आहे हा पॅन्डेमिक डिसीज आहे. पॅन्डेमिक म्हणजे वर्ल्ड वाईड. सो तीन टाईपचे डिसीजेस असतात, इपिडेमिक, एंडेमिक आणि पॅन्डेमिक. सो किती एरियामध्ये स्प्रेड होतो आहे तो डिसीज, त्यानुसार हे डिसीजच्या तीन कॅटेगरीज केलेल्या आहेत, इपिडेमिक, एंडेमिक आणि पॅन्डेमिक. सो पॅन्डेमिकचं तुम्हाला मिनिंग सांगितलं की जर एखादा डिसीज वर्ल्ड वाईड किंवा जगभर पसरत असेल तर त्या डिसीजला पॅन्डेमिक असं म्हटलं जातं. जसं आत्ता आपण कोरोना या व्हायरसचं बघतो आहे, हा जवळपास जगभरात पसरायला लागलेला आहे. सो त्या डिसीजला पॅन्डेमिक डिसीज असं म्हटलं जातं. सो एड्ससुद्धा पॅन्डेमिक डिसीज आहे. तो आता इंडस्ट्रियलाइज्ड अँड डेव्हलपिंग दोन्ही कंट्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इंडस्ट्रियलाइज्ड अँड डेव्हलपिंग दोन्ही कंट्रीज, इंडस्ट्रियलाइज्ड म्हणजे विकसित इन शॉर्ट आणि डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील, अशा दोन्ही प्रकारच्या कंट्रीजमध्ये हा जो डिसीज आहे तो स्प्रेड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण हा जो डिसीज आहे फर्स्ट टाईम USA डिटेक्ट झाला in 1981. USA 1981 सगळ्यात पहिल्यांदा एड्सचा पेशंट जो आहे तो डिटेक्ट झाला आणि इंडियामध्ये फर्स्ट इन इंडिया, इंडियामध्ये हा जो डिसीज आहे तो 1986 सगळ्यात पहिल्यांदा त्याचा पेशंट डिटेक्ट झाला तमिळनाडूमध्ये. ओके, तर ही मी तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन सांगितली एच आय व्ही व्हायरसबद्दल. सगळ्यांच्या लक्षात आली का? बघा बोर्डवरती लिहिलेल्या कंटेंटमध्ये पहिलं एड्सचा फुल फॉर्म माहिती पाहिजे. आपण काही गोष्टी लाईटली घेतो पण आपल्याला तेही माहिती नसतं. सो नीट लक्षात घ्या, एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशन्सी सिंड्रोम. पॉझिटिव्ह एजंट आहे HIV, ह्युमन इम्युनोडिफिशन्सी व्हायरस. हा कसला व्हायरस आहे? रेट्रोव्हायरस. रेट्रोव्हायरसचं मिनिंग सगळ्यांनी लक्षात ठेवलं का? रेट्रोव्हायरस म्हणजे जेनेटिक मटेरियल सिंगल स्ट्रँडेड RNA असतो, पण त्या व्हायरसला सिंगल स्ट्रँडेड RNAचं कन्वर्जन डबल स्ट्रँडेड DNAमध्ये करता येतं, म्हणून त्याला रेट्रोव्हायरस म्हणतात. हा DNA ज्या सेलच्या आतमध्ये गेलेला आहे त्या सेलच्या जीनोममध्ये इन्सर्ट होतो, त्याच्या कॉपीज केल्या जातात आणि पुन्हा DNAपासून RNA तयार केला जातो. सो अशा हा रेट्रोव्हायरस आहे. इन शॉर्ट, या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल काय आहे? सिंगल स्ट्रँडेड RNA. हा व्हायरस आपली इम्युन सिस्टीम फक्त वीक करतो, टी सेल ज्या आहेत या टी सेलना हा किल करतो व त्याने इम्युन सिस्टीम वीक केल्यामुळे काय होतं, तर पुढे लाईफ थ्रिएटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन जे आहेत ते होऊ शकतात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत ते होऊ शकतात, किंवा नेक्स्ट जे दिलेलं आहे ते म्हणजे अनयुजुअल मॅलिग्नन्सीस यासारखे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर एच आय व्ही व्हायरसनी ॲक्च्युली फक्त इम्युन सिस्टीम वीक केली, टी लिम्फोसाईटना किल केलं, पण इम्युन सिस्टीम वीक झाल्यामुळे पुढचे प्रॉब्लेम क्रिएट झाले. नेक्स्ट, हा डिसीज कसा आहे? पॅन्डेमिक, वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेला आहे. नेक्स्ट, दोन्ही टाईपच्या कंट्रीजमध्ये, इंडस्ट्रियलाइज्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये बघायला मिळतो. सगळ्यात पहिल्यांदा एड्सचा पेशंट USA पहिल्यांदा पाहायला मिळाला 1981 आणि इंडियामध्ये 1986 तमिळनाडूमध्ये एड्सचा फर्स्ट पेशंट जो आहे तो पाहायला मिळाला. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे HIV या व्हायरसचं स्ट्रक्चर. सो सगळ्यांनी स्ट्रक्चर डिटेल स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, तर त्याचे डायग्रॅम आणि स्ट्रक्चर व्यवस्थित करायचं आहे. स्टेट बोर्डला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इव्हन नीटलाही विचारला जाऊ शकतो. त्यासाठी स्ट्रक्चरचे जे डिटेल्स आहेत ते व्यवस्थित स्टडी करा. सो बघा,
सो नेक्स्ट आपण एच आय व्ही व्हायरसचं स्ट्रक्चर जे आहे ते डिटेल पाहणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट बघा स्ट्रक्चर ऑफ एच आय व्ही व्हायरस. ओके, सो ह्युमन इम्युन डिफिशियन्सी व्हायरस याचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण पाहणार आहोत. बोर्डवरती डायग्रॅम ड्रॉ करून दिलेली आहे, तर ही जी डायग्रॅम आहे याआधीसुद्धा बोर्ड एक्झामला विचारलेली आहे. सो डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवा. जर डायग्रॅम लक्षात राहिली किंवा तिचे लेबल जर लक्षात राहिले तर याचं डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. सो बघा स्ट्रक्चर ऑफ एच आय व्ही, याच्यामध्ये फर्स्ट एच आय व्हीचा जो व्हायरस आहे तो स्फेरिकल शेपचा व्हायरस असतो. सो इट इज स्फेरिकल इन शेप. सो तुम्ही त्याचा शेप बघू शकता, स्फेरिकल शेपचा आहे. त्यानंतर सेकंड थिंग, हा जो व्हायरस आहे याचा जो डायमीटर आहे तो 100 to 140 नॅनोमीटर एवढा याचा डायमीटर असतो. सो फर्स्ट स्फेरिकल किंवा बॉल लाईक शेप असतो. सेकंड थिंग, त्याचा डायमीटर जो आहे तो 100 to 140 नॅनोमीटर एवढा आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये दोन सिंगल स्ट्रँडेड आरएनए जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो बघा याच्या आतमध्ये हे जे दोन आहेत स्पायरल दाखवलेले, हा एक आणि हा एक, असे दोन सिंगल स्ट्रँडेड आरएनए हे त्याचं जीनोम आहे किंवा जेनेटिक मटेरियल आहे. सो याच्याकडे दोन सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एन्झाईम असतं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम इज अल्सो प्रेझेंट. सो हे जे आहे व्हाईट डॉट, इथं दोन दिलेले आहेत, इथे दोन, तर हे दोन्ही जे एन्झाईम आहेत हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एन्झाईम आहेत. मग रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं काम काय असतं? मी मगाशी तुम्हाला रेट्रो व्हायरसचे डेफिनेशन सांगताना सांगितलेलं की या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आर एन ए असतं, पण दुसऱ्या सेलमध्ये एंटर केल्यानंतर आर एन एचं कन्वर्जन डी एन एमध्ये केलं जातं. तर आर एन एचं कन्वर्जन डी एन एमध्ये करण्यासाठी हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं जे एन्झाईम आहे ते एन्झाईम या व्हायरसला हेल्प करतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम नंतर याच्याकडे दोन लेअर असतात, टू लेअर्स ऑफ प्रोटीन. सो प्रोटीनचे दोन लेअर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या यातला हा जो आतला आहे पिंक कलरचा हा एक प्रोटीनचा लेअर आहे, व्हाईट कलरचा हा एक प्रोटीनचा. तर हे दोन प्रोटीनचे आहेत, व्हाईट कलरचा आणि हा पिंक कलरचा. आणि त्याच्या बाहेर जो येलो कलरचा दिसतो आहे हा लिपिड कोट आहे. सो बघा, टू लेअर्स ऑफ दी प्रोटीन, प्रोटीनचे दोन लेअर्स याच्यामध्ये बघायला मिळतात. मग दोन लेअर कुठले बघा, फर्स्ट आउटर लेअर आणि सेकंड इनर लेअर. आउटर लेअर जो आहे याला मॅट्रिक्स प्रोटीन किंवा P17 असं म्हटलं जातं. आउटर लेअर इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स प्रोटीन और इट इज अल्सो कॉल्ड P17. सो बघा, मॅट्रिक्स प्रोटीन इथं लेबल दिसेल तुम्हाला, हे लेबल या पिंक कोटला दिलेलं आहे. तर हे जे आहे तो आउटर लेअर आहे प्रोटीनचा आणि यालाच P17 असंही म्हटलं जातं. इनर लेअर कोणता आहे? तर हा जो व्हाईट कलरचा दिसतो आहे हातला, तर याला इनर लेअर म्हटलं जातं प्रोटीनचा आणि याला म्हटलं जातं कॅप्सिड प्रोटीन. कॅप्सिड प्रोटीन, तर बघा कॅप्सिड प्रोटीन जे आहे त्यालाच P24 असंही म्हणतात. बघा, व्हायरसच्या बाजूला दोन प्रोटीनचे लेअर्स तुम्हाला सांगितले, त्यातला आउटर लेअर जो आहे त्यालाच मॅट्रिक्स प्रोटीन किंवा P17 म्हणतात आणि आतला जो लेअर आहे त्यालाच इनर लेअर किंवा त्याला कॅप्सिड प्रोटीन किंवा P24 असंही म्हटलं जातं. तर हे दोन्ही लेअर जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. याशिवाय बाहेरचा जो मॅट्रिक्स प्रोटीन आहे त्याच्या बाहेर अजून एक लेअर आपल्याला पाहायला मिळतो आणि तो जो बाहेरचा लेअर आहे तो लिपिडपासून बनलेला असतो. सो एकदा हे रिवाइज करा. बघा, स्ट्रक्चर ऑफ एच आय व्ही, फर्स्ट शेप सांगितला त्याचा स्फेरिकल शेप आहे. त्यानंतर डायमीटर 100 to 140 नॅनोमीटर एवढा डायमीटर आहे. दोन सिंगल स्ट्रँडेड आर एन ए जे आहेत ते याच्यामध्ये पाहायला मिळतात. या सिंगल स्ट्रँडेड आर एन ए बरोबर
हे प्रोटीन असतं किंवा एन्झाईम आहे. हे एन्झाईम कोणतं आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, जे आरएनएचं कन्व्हर्जन डीएनएमध्ये करतो. त्यानंतर बाजूला दोन प्रोटीनचे कोट आहेत, त्यातला हा आतला जो कोट आहे याला कॅप्सिड प्रोटीन म्हणतात आणि बाहेरच्या कोटला मॅट्रिक्स प्रोटीन. कॅप्सिड प्रोटीनलाच P24 आणि बाहेरचा मॅट्रिक्स प्रोटीन जो आहे त्याला P17 असं म्हटलं जातं. आता ह्या दोन लेअरच्या बाहेर हा जो येलो कलरचा दिसतोय हा अजून एक कोट असतो. मग हा कोट कशाचा आहे बघा, सो ॲडिशनल लिपिड लेअर इट इज अल्सो प्रेझेंट अँड दॅट लिपिड लेअर इट इज अल्सो कॉल्ड ॲज लिपिड कोट. लिपिड कोट असंही म्हटलं जातं आणि या लिपिड कोटमध्ये इम्प्रिग्नेटेड ग्लायकोप्रोटीन्स असतात. म्हणजे हा बाहेरचा जो येलो कलरचे जे दोन लेअर दिसत आहेत हे दोन्हीही लिपिड कोट आहेत आणि या दोन्ही लिपिड कोटमध्ये हे इम्प्रिग्नेटेड म्हणजे इन्सर्ट झालेले प्रोटीन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतं. सो इट कंटेन इम्प्रिग्नेटेड ग्लायकोप्रोटीन. याच्यामध्ये इम्प्रिग्नेटेड ग्लायकोप्रोटीन जे आहेत ते प्रेझेंट असतात. आता ग्लायकोप्रोटीन जे आहेत ते GP120 आणि GP41 असे दोन प्रकारचे ग्लायकोप्रोटीन आहेत. GP120 आणि GP41 सो असे दोन प्रकारचे ग्लायकोप्रोटीन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो GP41 जो आहे तर तो थोडंसं मोठं स्ट्रक्चर आहे. या पद्धतीनं आतमध्ये इन्सर्ट झालेला हा लेअर आहे लिपिड कोटच्या आतमध्ये, पुन्हा या टाईपचं स्ट्रक्चर आणि पुन्हा सर्कल. सो हे जे आहे ते GP41 आणि त्याच्या बाजूलाच हे एवढं स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हटलेलं आहे GP120. GP म्हणजे ग्लायकोप्रोटीन. सो ही झाली HIV या व्हायरसची स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन. पुन्हा एकदा बघा, HIV व्हायरस स्फेरिकल शेपचा आहे. त्याचं जेनेटिक मटेरियल सिंगल स्टँडर्ड RNA आणि दोन सिंगल स्टँडर्ड RNA असतात. त्याचा डायमीटर 100 to 140 nanometer एवढा असतो. याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे जे एन्झाईम आहेत ते प्रेझेंट असतात. याच्या बाजूला दोन प्रोटीनचे कोट आहेत, तर त्यातला इनर लेअर जो आहे त्याला कॅप्सिड प्रोटीन किंवा P24 म्हणतात आणि आउटर लेअरला मॅट्रिक्स प्रोटीन किंवा P17 असं म्हटलं जातं. त्याच्या बाहेर जो लिपिडचा कोट आहे त्या लिपिडच्या कोटमध्ये दोन टाईपचे ग्लायको, त्याच्या बाहेरच्या बाजूला हा येलो कलरचा लिपिडचा कोट आहे, हे डबल. आणि या लिपिड कोटमध्ये इम्प्रिग्नेट झालेले किंवा इन्सर्ट झालेले ग्लायकोप्रोटीन असतात. मग ग्लायकोप्रोटीन दोन दिलेत, GP120 आणि GP41 असे दोन टाईपचे ग्लायकोप्रोटीन जे आहेत ते त्याच्यामध्ये इम्प्रिग्नेट झालेले असतात. मग आता हा जो व्हायरस आहे तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो, जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, तर त्याचे डिटेल्स आपण पाहतोय. सो नेक्स्ट बघा, स्ट्रक्चर जे आहे व्हायरसचं ते आपलं कम्प्लीट झालेलं आहे. सो नेक्स्ट त्याचं जास्त प्रपोर्शन कुठे आहे किंवा कमी प्रमाणात कुठे असतो हे पाहतोय. सो आफ्टर स्ट्रक्चर, आपण आत्ताच व्हायरसचं स्ट्रक्चर स्टडी केलं, त्यानंतर नेक्स्ट हा जो व्हायरस आहे तो कोणत्या सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा, डिवायडिंग टी लिम्फोसाइट. सो ॲक्टिवली डिवायडिंग ज्या टी लिम्फोसाइट आहेत, या टी लिम्फोसाइटच्या आतमध्ये हा जो HIVचा व्हायरस आहे हा रेप्लिकेट होऊ शकतो. सो व्हायरस कॅन रेप्लिकेट. डिवायडिंग किंवा ॲक्टिव्ह टी लिम्फोसाइट असतील तर त्याच्या आतमध्ये व्हायरस रेप्लिकेट होतो, पण बाकीच्या जर लिम्फॉइड सेल असतील, सो लिम्फॉइड सेलमध्ये इट रिमेन्स लॅटंट, लॅटंट फेज ऑर लॅटंट स्टेज. सो तो ॲक्टिवली रेप्लिकेट कोणत्या सेलमध्ये होऊ शकतो, तर डिवायडिंग टी लिम्फोसाइटमध्ये, पण बाकीच्या जर लिम्फॉइड सेल असतील तर त्या लिम्फॉइड सेलमध्ये तो लॅटंट फेजमध्ये राहतो. त्यानंतर याचं हाय कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला कुठे पाहायला मिळतं बघा, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हायरस
इट इज फाउंड इन ब्लड, सीमेन, हे मेन दोन आहेत ज्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ब्लड, सीमेन आणि अजून एक आहे सेरेब्रो, सेरेब्रो स्पायनल फ्ल्यूड, इट इज ऑल्सो कॉल्ड CSF. आता बघा, ब्लड सगळ्यांना माहिती आहे, ब्लडमध्ये हा व्हायरस जास्त असतो. त्याच्याबरोबर सीमेन काय आहे, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म ही जर्म सेल तयार केली जाते आणि त्याच्याबरोबर काही ग्लँड्स असतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या, तर त्या ग्लँड काही फ्ल्यूड सिक्रेट किंवा लिक्विड सिक्रेट करतात, तर त्या ग्लँड्सनी सिक्रेट केलेलं लिक्विड आणि स्पर्म ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला सीमेन असं म्हटलं जातं. तर त्या सीमेनमध्ये सुद्धा HIV या व्हायरसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आणि सेरेब्रोस्पायनल फ्ल्यूड हे ब्रेनमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला कॅव्हिटीज आहेत किंवा गॅप्स आहेत, त्या गॅपमध्ये आणि स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये सेंटरला एक गॅप किंवा मोठी कॅव्हिटी आहे, तर त्या कॅव्हिटीमध्ये फ्ल्यूड बघायला मिळतं. त्या फ्ल्यूडला सेरेब्रोस्पायनल फ्ल्यूड असं म्हणतात, जे फ्ल्यूड ब्रेनला न्यूट्रियंट प्रोव्हाइड करतं, टेम्परेचर मेंटेन करतं, प्रेशर मेंटेन करतं, ब्रेनचं डेसिकेशन होऊ देत नाही, तर असं सगळं कामं तर ह्या CSF करत असतो. तर या तीन फ्ल्यूडमध्ये ब्लड, सीमेन आणि सेरेब्रोस्पायनल फ्ल्यूड, या तिन्ही फ्ल्यूडमध्ये या व्हायरसचं कॉन्सन्ट्रेशन हाय असतं. हे सोडून लेस एक्सटेंटमध्ये तो काही फ्ल्यूडमध्ये बघायला मिळतो. सो इन लेस एक्सटेंट, कमी प्रमाणात कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे बघा, तर याच्यामध्ये टीयर्स, मिल्क, सलायवा, सर्वायकल, सॉरी युरिन एक आहे, सर्वायकल अँड व्हजायनल सिक्रिशन. सो याच्याही मध्ये कमी प्रमाणात हा व्हायरस प्रेझेंट असतो. सो टीयर्समध्ये आहे, मिल्कमध्ये, मदर मिल्कमध्ये असतो, सलायवा जो माउथमध्ये सिक्रेट होते त्याच्यामध्ये आहे, त्यानंतर युरिनमध्ये सुद्धा हा HIV पेशंटच्या युरिनमध्ये सुद्धा हा व्हायरस असतो, त्यानंतर सर्वायकल आणि व्हजायनल, सर्विक्स आणि व्हजायना फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सीमेन तयार होतं, तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सर्वायकल आणि व्हजायना काही लिक्विड सिक्रेट करतात, तर त्या सिक्रिशनमध्ये सुद्धा हा व्हायरस असतो. मात्र सीमेनमध्ये जास्त प्रमाणात आहे, जो HIV डिसीज कॉज किंवा ट्रान्समिट करू शकतो. आणि टीयर्स, मिल्क, सलायवा, युरिन आणि ह्या सिक्रिशनमध्ये हा व्हायरस अतिशय कमी प्रमाणात आहे, तर हे शक्यतो डिसीज ट्रान्समिट करत नाहीत. तर हे बघितलं आपण की व्हायरसचं हाय कॉन्सन्ट्रेशन आणि लेस कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे. नेक्स्ट आपण ट्रान्समिशन स्टार्ट करणार आहोत, पण तो स्टार्ट करण्याआधी आपण एड्स हा डिसीज स्टडी करतो आहे. याच्यामध्ये याचा पॉझिटिव्ह एजंट तुम्हाला सांगितला HIV, हा रेट्रोव्हायरस आहे. फर्स्ट याचा पेशंट USA डिटेक्ट झाला 1981 आणि 1986 इंडियामध्ये तमिळनाडूमध्ये फर्स्ट पेशंट डिटेक्ट झाला. आता हा जो डिसीज आहे हा पॅन्डेमिक आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेला आहे. HIVचा व्हायरस बाकी कुठल्याही बॉडी पार्टला हार्म करत नाही, तो फक्त इम्युन सिस्टीम वीक करतो. आणि इम्युन सिस्टीम वीक झाल्यामुळे दुसरे अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि अनयुजुअल मॅलिग्नन्सीस होतात, ज्या लाईफ थ्रिएटनिंग किंवा डेथ कॉझिंग असू शकतात. त्यानंतर HIVच्या व्हायरसचं आपण स्ट्रक्चर बघितलं. तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये काय काय लक्षात राहिलं, हा व्हायरस स्पेरिकल शेपचा आहे, डायमीटर 100 to 140 nanometer आहे, त्याच्या आतमध्ये दोन सिंगल स्टँडर्ड RNA असतात. त्यानंतर याच्याबरोबर, या RNA रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एन्झाईमसुद्धा प्रेझेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे याच्या बाजूला दोन प्रोटीनचे कोट असतात, त्यातला इनर कोट म्हणजे कॅप्सिड प्रोटीन आणि बाहेरचा कोट म्हणजे मॅट्रिक्स प्रोटीन. त्या कोटच्या बाहेर लिपिडचे कोट असतो आणि या लिपिडच्या कोटमध्ये इम्प्रिग्नेटेड ग्लायकोप्रोटीन असतात. तर इम्प्रिग्नेटेड ग्लायकोप्रोटीन सांगितलं GP120 आणि GP41. तर इथपर्यंत आपण ते स्ट्रक्चर डिटेल पाहिलं आणि स्ट्रक्चर नंतर हाय कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, ब्लड, सीमेन आणि CSF, आणि लेस कॉन्सन्ट्रेशन टीयर्स, सलायवा, त्यानंतर युरिन, मिल्क, सर्वायकल अँड व्हजायनल सिक्रिशन. जर हाय कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे हे जर माहिती असेल तर डिसीज ट्रान्समिट कसा होऊ शकतो हे लक्षात येतं. सो नेक्स्ट आहे ट्रान्समिशन.
ट्रांसमिशन ऑफ डिसीज. सो ट्रांसमिशन मध्ये काय दिलेलं आहे बघा, जसं आपण प्रत्येक डिसीजमध्ये स्टडी करतो आहे की पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे, त्यात पॉझिटिव्ह एजंटची कधी कधी लाईफ सायकल दिलेली आहे, साईन सिमटम्स काय दिसतात, त्यानंतर ट्रीटमेंट काय दिली जाते, प्रिव्हेंट कसा केला जातो, डायग्नॉसिस कसं केलं जातं. तसं इथं आपण आत्तापर्यंत एड्स किंवा एच आय व्ही काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे पाहिलं. आता हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट कसा होतो, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सो अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे विदाउट युझिंग प्रोटेक्टिव्ह मेजर, प्रोटेक्टिव्ह मेजर्स यूज न करता सेक्शुअल कॉन्टॅक्ट झालेला असेल, अननोन पार्टनरबरोबर सेक्शुअल कॉन्टॅक्ट झालेला असेल, तर या कंडिशनमध्ये डिसीज जो आहे तो स्प्रेड होऊ शकतो, पेशंटपासून हेल्दी पर्सनपर्यंत तो येऊ शकतो. मग सेक्शुअल कॉन्टॅक्ट ओरल, ॲनल आणि व्हजायनल तिन्ही दिलेत. ओरल सेक्शुअल कॉन्टॅक्ट, व्हजायनल असेल किंवा ॲनल असेल, तिन्ही सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून डिसीज स्प्रेड होऊ शकतो. सो हे फर्स्ट मेन कॉज आहे की ज्याच्यामधून डिसीज स्प्रेड होतो आहे. सो ते आहे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. नेक्स्ट सेकंड आहे ब्लड ट्रान्सफ्युजन. सो ब्लड ट्रान्सफ्युजन हे सुद्धा एक महत्त्वाचं कॉज आहे, ज्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्यूज करताना किंवा एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला ब्लड देताना जर ब्लड चेक केलेलं नसेल किंवा निडल जी यूज केली जाते ती याच्यामधून व्हाया शेअरिंग ऑफ निडल, जर निडल शेअर केली गेली तर एच आय व्ही पेशंटची निडल जर नॉर्मल पेशंटला यूज केली गेली तर त्या निडलवरून डिसीज स्प्रेड होऊ शकतो. आणि ब्लडमधून सुद्धा डायरेक्ट ब्लडच दिलेलं असेल आणि बाय चान्स तशा पेशंटचं दिलं गेलं तर डिसीज स्प्रेड होणार आहे. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला ॲनल, ओरल, व्हजायनल सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सो ह्या तीनही सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रॉम मदर टू चाइल्ड. फ्रॉम मदर टू चाइल्ड. सो मदरकडून तिच्या चाइल्डपर्यंत सुद्धा हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. सो मदर टू चाइल्ड कसा, तर याच्यात दोन कंडिशन दिलेल्या आहेत. फर्स्ट प्रेग्नंट वुमन असेल आणि ती जर एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर प्रेग्नंट वुमनमध्ये, आणि दुसरं जे आहे ते नर्सिंग मदर जर असेल तर तिच्यामध्ये कसा डिसीज स्प्रेड होतो बघा, इन नर्सिंग मदर. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नंट वुमन जे आहे यांच्यामध्ये ट्रान्सप्लासेंटल म्हणजे काय, तर प्रेग्नंट वुमन जे आहे तिच्यामध्ये आणि तिच्या फिटसमध्ये प्लासेंटा हा ऑर्गन असतो आणि त्या ऑर्गनमधून न्यूट्रियंट, हार्मोन्स किंवा ऑक्सिजन, वेस्ट ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सचेंज मदर आणि फिटसमध्ये होतो. हां, हे मात्र आहे की ब्लड टू ब्लड डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही, तरीसुद्धा हे जे कॉमन ब्लड सर्क्युलेशन जे आहे किंवा ट्रान्सप्लासेंटा म्हणजे प्लासेंटामधून हा व्हायरस जो आहे तो फिटसपर्यंत जाऊ शकतो. सो जर मदर एखादी वुमन प्रेग्नंट असेल आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर ट्रान्सप्लासेंटल किंवा प्लासेंटामधून हा व्हायरस फिटसपर्यंत जाऊ शकतो आणि फिटसला डिसीज कॉज करू शकतो. ओके, त्यानंतर नर्सिंग मदर जी आहे ती नर्सिंग मदर ब्रेस्ट फीडिंगमधून हा डिसीज ट्रान्समिट करू शकते. सो मगाशी सांगितलं की हा जो व्हायरस आहे तो मिल्कमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. सो नर्सिंग मदर असेल तर तिच्या मिल्कमध्ये एच आय व्हीचा व्हायरस असणार आहे आणि तिच्यापासून तिच्या फिटसला हा डिसीज ट्रान्समिट केला जाऊ शकतो. सो हे मेन वेज आहेत ज्याच्यामधून डिसीज स्प्रेड होऊ शकतो. याशिवाय अजूनही काही दिलेलं आहे. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, फर्स्ट अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सेकंड ब्लड ट्रान्सफ्युजन, एक त्याच्यामध्ये दोन दिलेले आहेत की शेअर निडल जर शेअर झाली तर किंवा डायरेक्ट ब्लडमधून जाऊ शकतो. मदर टू चाइल्ड याच्यामध्ये प्रेग्नंट वुमन जी आहे ती प्लासेंटामधून हा व्हायरस जाऊ शकतो, प्रेग्नंट वुमन जी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे तिच्याकडून तिच्या फिटसकडे.
आणि नर्सिंग मदर जर असेल तर मिल्कमध्ये हा एच आय व्हीचा व्हायरस असतो, त्याच्यामधून हा डिसीज फिटसपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे जे आहेत ते मेन सांगितले, हे सोडून अजून काही वेज आहेत ज्याच्यामधून एच आय व्ही ट्रान्समिट होऊ शकतो. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ॲक्सिडेंटल निडल इंजुरी. ॲक्सिडेंटल निडल इंजुरी असेल याच्यामधूनही डिसीज स्प्रेड होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इनसेमिनेशन. आर्टिफिशियल इनसेमिनेशन, आर्टिफिशियल इनसेमिनेशन तुम्हाला माहिती असेल की एखाद्या कपलमध्ये सपोज मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये जर सिमेन प्रोड्यूस होत नसेल तर त्या केसमध्ये त्या फिमेलच्या बॉडीमध्ये सिमेन बँकमधून सिमेन घेतलं जातं आणि ते सिमेन आणि त्या वुमनचा जो एग आहे ते यूज करून फिटस किंवा टेस्ट ट्यूबमध्ये चाइल्ड जे आहे ते डेव्हलप केलं जातं किंवा फिटस डेव्हलप केलं जातं, एम्ब्रियो डेव्हलप केला जातो आणि मग हा एम्ब्रियो तिच्या युटेरसमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो. तर याला आर्टिफिशियल इनसेमिनेशनमध्ये जे सिमेन दिलेलं आहे तेच जर इन्फेक्टेड पर्सनचं असेल तर त्या सिमेनमधून डिसीज स्प्रेड होऊ शकतो. नेक्स्ट बघा, शक्यतो एड्स जो आहे मिल्क टीयर युरिन सलायवा याच्यामधून ट्रान्समिट होत नाही. अनलेस इट गेट इन टू इंजुरी. तर बघा, मिल्क टीयर युरिन सलायवा याच्यामधून शक्यतो डिसीज हा नाही ट्रान्समिट होत, पण जर या गोष्टी इंजुरीमध्ये जर जाऊ शकल्या म्हणजे इंजुरी झालेली आहे आणि या इंजुरीमध्ये मिल्क टीयर युरिन सलायवा जर गेला त्या इंजुरीमध्ये तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात कसे ना एच आय व्हीचा व्हायरस असतो. डायरेक्ट इंजुरीमध्ये जर ह्या गोष्टी पडल्या तर तिथून डिसीज स्प्रेड होऊ शकतो. मेन तीन वे सांगितले, अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, ब्लड ट्रान्सफ्युजन फ्रॉम मदर टू फिटस, मग त्यात दोन सांगितले प्रेग्नंट वुमन कॅन ट्रान्समिट डिसीज टू हर फिटस थ्रू प्लासेंटा अँड नर्सिंग मदर कॅन ट्रान्समिट डिसीज टू हर बेबी थ्रू ब्रेस्ट फीडिंग. नेक्स्ट, ॲक्सिडेंटल निडल इंजुरी, आर्टिफिशियल इनसेमिनेशन इफ सिमेन डोनेटेड इज ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड इन केस ऑफ दी ट्रान्समिशन मिल्क टीयर युरिन अँड सलायवा युजली डू नॉट ट्रान्समिट डिसीज बट इफ दीज थिंग गेट इन टू द इंजुरी इफ दे फॉल इन टू द इंजुरी देन ओनली दे कॅन कॉज दी एड्स ऑर ट्रान्समिट द डिसीज. सो दिस इज अबाउट दी ट्रान्समिशन ऑफ डिसीज. तर आता आपण हे जे स्टडी केलं हे डिसीजचं ट्रान्समिशन होतं. यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन किंवा याचे सिम्प्टम जे आहेत इन शॉर्ट ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. सो सी, नेक्स्ट इज क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. सो नेक्स्ट इज क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. सो इन क्लिनिकल मॅनिफेस्टेशन फोर स्टेजेस जे आहेत ते दिलेले आहेत. इनिशियल इन्फेक्शन ऑफ व्हायरस, व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यापासून ते अँटीबॉडीज फॉर्मेशनपर्यंत जवळपास 2 to 8 वीक्स नंतर अँटीबॉडी, म्हणजे आज जर व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यानंतर 2 to 8 वीक्स नंतर अँटीबॉडी फॉर्मेशन जे आहे ते पाहायला मिळतं. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट, असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये डिसीजचं कोणतंही साईन किंवा सिम्प्टम जे आहे ते दिसत नाही मात्र तो कॅरियर आहे. कॅरियर आहे म्हणजे तो डिसीज या स्टेटमध्ये स्प्रेड करू शकतो. फक्त एड्स आहे याचं कोणतंही सिम्प्टम दिसत नाही या कंडिशनला असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट असं म्हटलं जातं. आणि ही कॅरियर स्टेट जवळपास 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतसुद्धा असू शकतं, म्हणजे आत्ता इन्फेक्शन झाल्यानंतर 10 वर्षांपर्यंतसुद्धा एड्सचं कोणतंही सिम्प्टम दिसत नाही मात्र तो पर्सन हा डिसीज स्प्रेड करू शकतो.
सो दिस स्टेट इज असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट. आता सिम्पटम किती दिवसात दिसणार हे त्या त्या पर्सनवरती, पर्सनच्या जेनेटिक मेकअपवरती सुद्धा बऱ्याचदा ह्या गोष्टी डिपेंड करतात. सो पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं इनिशियल इन्फेक्शन ऑफ व्हायरस ते फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज, याच्यामध्ये जवळपास 2 to 8 weeks नंतर अँटीबॉडीज फॉर्म होतात आफ्टर इन्फेक्शन. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट जे आहेत या स्टेटमध्ये साईन ऑफ डिसीज जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि ही स्टेज 6 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. नेक्स्ट ARC एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स, यात काय दिले बघा. आता याच्यामध्ये काही सिम्पटम दिसत आहेत म्हणजे असिम्प्टोमॅटिक स्टेट संपल्यानंतर नेक्स्ट जे काही सिम्पटम दिसणार आहेत ते रिकरंट फीवर फॉर लॉंगर दॅन 1 month, 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस रिकरंट फीवर येत राहणं. नेक्स्ट फटीग, थकवा, अनएक्सप्लेन डायरिया, डायरिया पाहायला मिळतो, नाईट स्वेट, रात्रीच्या वेळी घाम येणं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास होणं, लॉस ऑफ मोर दॅन 10% बॉडी वेट, आपलं जे वेट आहे त्यापैकी 10%पेक्षा जास्त बॉडीचं वेट कमी होणं. पुन्हा एकदा बघा, रिकरंट फीवर फॉर मोर सॉरी लॉंगर दॅन 1 month, रिकरंट फीवर जे आहेत 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस राहतं, फटीग, डायरिया, नाईट स्वेट, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ अँड लॉस ऑफ बॉडी वेट, युजली 10% और त्यापेक्षा जास्त जे आहे ते बॉडी वेट कमी होतं. सो फर्स्ट सांगितलं इन्फेक्शन ते अँटीबॉडी फॉर्मेशन, अँटीबॉडी फॉर्म व्हायला 2 to 8 weeks जातात इन्फेक्शननंतर. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेटमध्ये कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत पण हा कॅरियर आहे आणि ही स्टेज जवळपास 6 months to 10 years असू शकते. आणि एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्समध्ये रिकरंट फीवर, फटीग, डायरिया, नाईट स्वेट, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, लॉस ऑफ मोर दॅन 10% बॉडी वेट, ह्या ज्या गोष्टी आहेत ते पाहायला मिळतं. एड्स ही जी आहे ज्याला आपण एड्स म्हणू ही लास्ट स्टेज असते या डिसीजची आणि या स्टेजमध्ये अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, लाईफ थ्रिएटनिंग इन्फेक्शन जे आहे ते पाहायला मिळतात त्या स्टेजमध्ये. मग आता बघा एड्स इट इज अ लास्ट स्टेज. सो फर्स्ट एड्स ही जी आहे ही लास्ट स्टेज आहे या डिसीजची. म्हणजे एड्स कधी म्हणणार, जेव्हा या सगळ्या स्टेजमधून पास होणार, पहिल्यांदा अँटीबॉडीज फॉर्मेशनची, त्यानंतर असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेज सिम्पटम न दिसणारी, त्यानंतर हे सिम्पटम दिसणारे आणि सगळ्यात शेवटी एड्स जो आहे तो बघायला मिळतो. सो इट इज लास्ट स्टेज आणि ज्याच्यामध्ये लाईफ थ्रिएटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन जे आहे ते पाहायला मिळतात. अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, मग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स कोणते, मग याच्यामध्ये निमोनिया दिलेला आहे किंवा ट्युबरक्युलॉसिस, सार्कोमा यासारखे जे डिसीजेस आहेत ते बघायला मिळतात. सो हे लक्षात घ्या सगळ्यांनी की एड्स हे HIV इन्फेक्शनची लास्ट स्टेज आहे. इन्फेक्शन झालं की लगेचच एड्स म्हणत नाहीत, इट इज लास्ट स्टेज. या स्टेजमध्ये अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन जे लाईफ थ्रिएटनिंग असतात डेथ कॉज करू शकतात आणि याच्यामध्ये निमोनिया, ट्युबरक्युलॉसिस किंवा सार्कोमासारखे डिसीजेस एड्स या लास्ट स्टेजमध्ये येतात. सो आपण आत्ता स्टडी केलं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, त्याच्याआधी आपण बघितलं ट्रान्समिशन, त्याआधी आपण स्टडी केलं स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरस आणि त्याची डायग्रॅम आणि सुरुवातीला आपण याची इंट्रोडक्शन बघितली. सो आज सांगितलेलं कंटेंट जे आहे ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, बुकमधून एकदा व्यवस्थित रीड करा. नेक्स्ट लेक्चरला ह्या डिसीजचे प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत किंवा हा डिसीज आपण प्रिव्हेंट कसा करू शकतो हे स्टडी करणार आहोत, तो याचा लास्ट पॉईंट आहे आणि हा आपला शेवटचा डिसीज आहे. सो शेवटचा डिसीज आहे तर एकदा डिसीजेस रिकॉल करा. तुम्ही सगळ्यात पहिला जो डिसीज स्टडी केलेला आहे तो होता मलेरिया, त्यानंतर सेकंड तुम्ही स्टडी केला अमीबायासिस, नेक्स्ट ॲस्कॅरियासिस अँड फिलारियासिस, दोन्हीही डिसीजेस झालेले आहेत. कोणालाही जर याचे व्हिडिओ मिळालेले नसतील तर पुन्हा एकदा ते चेक करा. ॲस्कॅरियासिस, फिलारियासिस, त्यानंतर नेक्स्ट जो डिसीज बघितला तो निमोनिया, टायफॉइड, कॉमन कोल्ड, रिंगवर्म, कॅन्सर आणि एड्स, हे डिसीजेस आपण या लेसनमध्ये स्टडी केले. एड्स नंतर आपण अडोलसंट आणि ॲडिक्शन हे दोन पॉईंट पाहणार आहोत. सो थँक्यू.